नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत रावराणे तुमचं पुन्हा सहर्ष स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, दिवाळी म्हटली की किल्ला आणि किल्ला म्हणजेच दिवाळी हे मी दरवर्षीचं समीकरण तुम्हाला माहिती आहे। आणि आमच्या डोंबिवलीमध्ये खास करून ह्या गड किल्ल्यांचं प्रदर्शन नेहमी कुठे ना कुठे भरत असतं। त्याचप्रकारे टिळक विद्या मंदिर आमच्या डोंबिवली पूर्व येथील टिळक विद्या मंदिर इथल्या विद्यार्थ्यांनी एकाच ठिकाणी सर्व गड किल्ल्यांचं प्रदर्शन आहे। गड किल्ल्यांचं संक्षिप्त स्वरूपात प्रदर्शन भरवलं हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। सो काय आहे नेमका हा प्रदर्शनाचा आणि अभ्यास करणार आहोत, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच, तुझ्या गडाचे दगड कधी येऊ ना तू वाच। कसे विसरतो रे आदर माझ्या मातीत फुलू दे, मला तुझ्यात राजा तुला माझ्या तरजू दे। तुझ्या विद्या मंदिर इथलाच एक विद्यार्थी आपल्या सोबत नाहीसे आपल्याला भेटलेला आहे, त्याच्याकडून आपण जाणून घेऊ की हा एक्सपिरियन्स कसा होता। तुम्हाला माहिती आहे की वय हे असतं लहान मुलांचं, तेव्हा किल्ला बनवायचा जो एक उपक्रम होता हा कुठे ना थोडा मागे पडत चाललाय। आणि त्याच्यानंतर टिळक विद्या मंदिराने हा उचललेला उपक्रम काय आणि तो आपण विद्यार्थ्यांच्या मनातून जाणून घेऊ, बोलूया त्याच्याबरोबर थोडे दोन शब्द। हाय कबीर, तुझं आपल्या चॅनल मार्फत खूप खूप स्वागत आहे।
काही टेन्शन घेऊ नकोस, मी तुला काही बोर करणार नाहीये. मला फक्त तुला अनुभव विचारायचा की तुला तुला सुद्धा माहित असेल की गड किल्ल्यांचा हा जो आपल्या महाराजांचा इतिहास आहे, हा कुठेतरी जो आपण प्रदर्शन करायचो गड किल्ल्यांचा, कुठेतरी लुप्त पावत चाललेला होता आणि आता पुन्हा तुमच्या शाळेच्या माध्यमातून ते कुठेतरी एकाच ठिकाणी सगळे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. तर तू या किल्ल्यांमध्ये बनवते वेळी भाग घेतलास, बरोबर? काय अनुभव होता थोडक्यात सांग, कसं वाटलं तुला बनवते वेळी, किंवा काय मजा आली वेगळं काहीतरी करायचं? अच्छा. पूर्ण दिवस आम्ही इथे बांधलं, ते ट्रेक क्षितिज आणि शाळेने टाईप करून आम्हाला माती वगैरे दगड वगैरे सगळे दिले. अच्छा. ते ग्रुपने बनवले 21 किल्ले टोटल प्रत्येक वर्गाचा एक. अच्छा. ते बनवताना वेगळी मजा येते. ओके. म्हणजे जेव्हा सांगितलं बाईंनी तुम्हाला की असं काही आपल्याला करायचंय, त्यावेळी डोक्यात काय आलं का असं पहिल्यांदा की काय नक्की करायचं, की माहित होतं हे सगळं? थोडं आयडिया होती. हा, करूया म्हटलं. टाइमपास करायचं? हा, टाइमपास म्हणून नाही, आपल्याला महाराजांचा इतिहास जपण्यासाठी हे सगळं करतोय हे तर नक्कीच आहे. आणि जो या शाळेने जो उपक्रम केला तो खूपच वाखाणण्याजोगा आहे, आणि त्यातून तुमच्या मुलांचा लागलेला हातभार ते तर कौतुकास्पदच आहे. खूप खूप धन्यवाद तुझे, तुझा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुद्दार है, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी. तो मंडळी असा होता हा उपक्रम जो आपण पाहिला. प्रत्येक गडाची प्रत्येक विद्यार्थ्याने एक हिरिरीने घेतलेला भाग आणि त्याची डिटेलिंग कशी केली आहे आपण पाहिलं. एकच सांगेन की हा मला असं वाटतं की डोंबिवली मध्ये हा हे सगळे उपक्रम गड किल्ल्यांचे राबवले जातात, त्याबद्दल तर मला खूपच सार्थ अभिमान आहे. मी दरवर्षी आपण गड किल्ल्यांचे व्हिडिओ बघतो दिवाळीमध्ये. हा एक वेगळा अनुभव होता की एका कोणत्या तरी शाळेने हा पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविला. तर माझं सजेशन असंच असेल की प्रत्येक शाळांनी शाळांअंतर्गत अशा स्पर्धात्मक उपक्रम जर राबवले तर ते अजून चांगलं असेल, आणि कोणत्या तरी राजकारणी नेत्यापेक्षा कोणत्या तरी इतिहासकाराला बोलवून त्याचं कौतुक केलं तर त्याहून म्हणजे दुग्धशर्करा योग अजून कोणता असेल. सो असंच आहे, मला असं वाटतं की असे उपक्रम अजून उत्तरोत्तर वाढत जावेत हीच एक इच्छा आहे. सो हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा. असे छान छान व्हिडिओ यापुढे दिवाळीत मी आणण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत टाटा बाय बाय. देव पाठीशी आहे.